मंदिरापर्यंत गेलेल्या असंख्य पायऱ्या चढताना माझे अंग सावरीच्या बोंडाप्रमाणे झाले होते. अर्ध्या पायऱ्या चढून झाल्या तेव्हा आशेने उमललेल्या मनाने मी वाटेत क्षणभर रेंगाळलो. त्या ठिकाणाहून मंदिराची पुष्करणी दिसत होती. तिच्यातील निळसर पाणी चौकोनी निळ म्हणण्याप्रमाणे दिसत होते व तिच्यात कडेने कमलपत्रांच्या हिरव्या हिरव्या वर्तुळात लालसर कमळे फुलली होती. तोच डाव्या बाजूने एक मुलगी आली व हातात अनेक हार घेऊन तिने त्यातील एक तरी विकत घेण्यासाठी माझी आर्जवे केली. मला हार नको होता. ते मंदिर कोणत्या देवतेचे आहे हे देखील मला माहीत नव्हते. हार घ्यायचाच झाला तर तो पांढऱ्या फुलांचा असावा की लाल फुलांचा की हळदी कुंकवाच्या पुड्या घेऊन खण काकणे घ्यायची याची देखील मला त्यामुळे कल्पना नव्हती. पण त्या मुलीचा हसरा चेहरा व नाचरे निरागस डोळे मला फार आवडले. माझे मन सुखाने ओसंडत होते म्हणून मी तांबड्या पांढऱ्या फुलांचा मिसळ हार घेतला व तिच्या डोळ्यांसारखेच एक झगझगीत नाणे तिच्या हातावर ठेवले. गाभाऱ्यासमोरील विस्तीर्ण दालनात संगमरवरी फरशी होती आणि वर छताला सात रंगात उजळणारे हजार लोलकांचे झुंबर होते. गाभाऱ्याभोवती डोळे दिपवणारे झगझगीत चांदीचे मखर होते आणि आतल्या बाजूस पिवळ्या जर्द सोन्याच्या नागाच्या वेटोळ्यातून उभी झालेली मूर्ती समयांच्या स्निग्ध प्रकाशात चिरंतन आशेसारखी आधार देणारी वाटत होती. गाभाऱ्याजवळ एक तरुणी फुले वाहत होती. मी येतास तिने तबक उचलले व ती जाऊ लागली. तिची पाठमोरी रेखी वाकृती कमळाच्या उभार कळीत सूर्यप्रकाश भरल्याप्रमाणे धुंद वाटली. जाताना तिने मागे वळून एक दृष्टिक्षेप केला पण त्या एका दृष्टिक्षेपात तिने माझे सारे आयुष्य संपुष्टात ठेवल्याप्रमाणे केले व ती निघून गेली. बावरलेल्या मनानेच मी हातातील हार मूर्तीकडे टाकला व त्या रंगीत झगझगीत दालनातून उजवीकडे गेलो. पण मध्येच कुठेतरी पाऊल चुकले. दृष्टी भ्रमिष्ट झाली. अनेक अंधाऱ्या पायऱ्या धुळीने कुंद झालेल्या ओलसर खोल्या वळणे घेताना कपाळावर आदळलेल्या ओबड धोबड तेलकट भिंती यांच्या चक्रव्यूहात माझे अंग घुसळून निघाले व आंधळ्या पावलातून रक्त ठिपकू लागले. आणि मग मी अतिशय विस्तीर्ण चौकात आलो. तेथील प्राचीन भिंती वर चढत दाट अंधारात नाहीशा झाल्या होत्या. भोवती सर्वत्र सडत चाललेल्या मानवी जर्जर माणसाचा भोवळ आणणारा असह्य दर्प भरून राहिला होता. सभोवरचा अंधार टपून राहिल्यासारखा वाटत होता. त्यात अस्पष्ट दिसणाऱ्या पण सतत हलत असलेल्या अनंत छाया होत्या आणि त्यांच्यावर तरंगणारे अनेक मंद प्रकाशी डोळे होते. या साऱ्यांमधून पुढे जायचे या विचारानेच माझी पावले वितळल्यासारखी झाली. प्राण ताणून मी वेगाने धाव घेतली पण मध्येच पायातील शक्ती गळाली आणि मी जागच्या जागीच खिळून गेलो. अंधारातील सावल्यांमधून एक मुलगी जवळ आली. हार घेऊन आलेल्या मुलीचा चेहरा गंजून जाऊन विटल्याप्रमाणे या मुलीचा चेहरा होता आणि त्यातही अर्धा गळून गेला असून सगळे अंग टचटचीत सुजले होते. तिने आपल्या पंजात माझे अंगठीचे बोट धरले व ती म्हणाली, मला ही अंगठी दे. स्वतः तिच्या हातांना बोटे नव्हती. त्या ठिसूळ ओलसर स्पर्शाने माझे सगळे रक्तच विरजल्यासारखे झाले. मी पाय उचलून तिला एक लाथ हंटास ती जमिनीवर आदळली आणि तिच्या भुसभुशीत किडलेल्या मांसात माझे पाऊल रुतले. अंधारातील डोळ्यांचा मंद प्रकाश प्रज्वलित लालसर झाला व ते एकदम माझ्या भोवती जमू लागले. मी वेड्यासारखी हातवारे करीत त्या दाट छाया विस्कटत धावत सुटलो. पुन्हा अनेक आंधळ्या पायऱ्या धुळीने भरलेली दालने दर क्षणाला चेहऱ्यावर आदळणारी चिकट न सरकवता येणारी चिवट कोळीष्टके यातून मी भरकटलो. परंतु या भरकटण्यात एक निराळीच भावना आतडे कुरतडू लागली होती. तिला घेऊन या ठिकाणाहून निसटले पाहिजे असे सारखे वाटू लागले होते. ती म्हणजे कोण हे मला तात्काळ आठवेना.
पण तिच्या आठवणीने एकदम हुरहुर वाटू लागली आणि जिव्हाळा दाटून आला. व आता ती या क्षणी कोठे असेल या एकाच विचाराने मी व्याकुळ झालो. एक करकरणारा जिना चढून कोळीष्टकांनी मातलेले जुने दार मी ढकलताच ती भिंतीजवळ एका चौरंगावर बसलेली मला दिसली. तिने गुडघे उंचावून पाय समोर पसरले होते व ती गुडघ्यात मान घालून चेहरा लपवून बसली होती. तिच्या आकृतीच्या रेषांवरूनच मी तिला ओळखले व माझ्या आतड्यांचा ताण कमी होऊन मला हायसे वाटले. तिच्या समोरच भिंतीला लागून एखाद्या तंतुवाद्याच्या तारा असाव्यात त्याप्रमाणे अनेक सुबक शुभ्र खांब होते आणि ते एका मागोमाग एक असे पसरत दूर अंधारात विरून गेले होते. त्या ठिकाणी इतर कोणी होते याची मला कल्पना नव्हती. पण मी आत पाऊल टाकताच लाल आणि निळी शिरस्त्राणे आळीपाळीने घातलेली अनेक माणसे एकदम जमिनीतून उगवल्याप्रमाणे एकदम खांबा अडून पुढे आली. आम्हाला चेहऱ्यावर जांभळा रंग आवडतो, त्यातील पहिल्याने म्हटले. त्याचाच प्रतिध्वनी निघाल्याप्रमाणे दुसऱ्याने म्हटले, तिसऱ्याने म्हटले, आम्हाला चेहऱ्यावर जांभळा रंग आवडतो. आणि ते शब्द पुनरुच्चारित होत जाऊन अस्पष्ट होत गेले व शेवटी खांबांबरोबरच अंधारात विरले. आम्हाला चेहऱ्यावर जांभळा रंग आवडतो, आम्हाला बिन आठवणीचे ओठ प्रिय वाटतात, म्हणून आम्ही तुला दसऱ्याचे सोने देण्यासाठी थांबलो आहोत, पुन्हा पहिल्याने म्हटले. व गाभाऱ्यातून प्रतिध्वनींचे शब्द येत असल्याप्रमाणे पुन्हा त्या शब्दांची लाट पसरत जाऊन अंधारात नाहीशी झाली. त्याने हात पुढे केला व मूठ उघडली. तिच्यात काळा केसाळ विषारी कोळी होता. मग त्या हातालाच कोंब फुटत गेल्याप्रमाणे मागोमाग हात पुढे झाले व त्यांच्यावर कोळी दिसत गेले. पण मला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. तिला घेऊन या ठिकाणाहून निसटले पाहिजे ही एकच जाणीव माझ्यात जागी होती. मी अधीरतेने हात झटकताच कोळी धरलेले सारे हात झटकून खाली आले. लाल निळी शिरस्त्राने खांबा आड गेली व उगवलेली माणसे नाहीशी झाली. मी तिच्याजवळ गेलो व आवेगाने तिच्या खांद्याला स्पर्श करत म्हटले, चल माझ्या बरोबर, येथून आपणाला तात्काळ निसटले पाहिजे. परंतु माझ्या हाताचा स्पर्श होताच तिने तिरस्काराने माझा हात झिडकारून टाकला व मान वर करून माझ्याकडे पाहिले. तिचा तिरस्कार जाणवताच माझे सारे शरीर बधीर झाल्यासारखे झाले. ज्या एका व्यक्तीने आपल्याला स्वीकारावे अशी तीव्र इच्छा मनात होती त्याच नेमक्या व्यक्तीने मला झिडकारले होते. आणि ज्या एका व्यक्तीला स्वीकारण्यासाठी माझे सारे आयुष्य तहानलेल्या रोपाप्रमाणे आसुसलेले होते त्याच नेमक्या व्यक्तीला नाकारण्याची वेदना आता माझ्या वाट्याला आली होती. कारण तिने तिचा चेहरा वर करताच माझ्या आयुष्यावर उमटलेल्या अनेक दिवसांच्या खुणात जाग्या झाल्या खऱ्या, पण त्या क्षतांप्रमाणे दाहक झाल्या होत्या. तिने भुवया कोरून चेहरा जांभळा रंगवला होता. तिच्या काळ्याशार केसात केसांऐवजी सतत अस्वस्थपणे वळवळणारे कृष्णनाग होते. तिचे ओठ शोण रक्तात घडवल्याप्रमाणे लाल भडक कठोर अस्नेह होते. व तिरस्काराने ते किंचित विलग होताच त्यातून जिभेची दोन लाल टोके हलताना दिसत होती. माझे सारे अंग एकदम जीर्ण कुबट झाल्याप्रमाणे विरजून गेल्याची भावना पावलांपासून हलकेच वर चढली. शून्य निर्विकार लुबाडल्या गेलेल्या डोळ्यांनी आम्ही क्षणभर एकमेकांना पाहिले. निरोप घेण्याचा ओला अश्रू आनंद देखील आमच्याजवळ उरला नाही, इतके सारे क्षणात जळून खाक झाले होते. माझी निर्जीव पावले माघारी वळली व मी बाहेर पडलो. समोरच्या धूसर प्रकाशात वर गेलेल्या खूप पायऱ्या होत्या. त्या चढताना मध्येच ठेचाळून मी थबकलो. त्या ठिकाणी निरनिराळ्या रंगांच्या शिळ्या फुलांच्या मेलेल्या पाकळ्या इतस्तता विखुरलेल्या होत्या. या ठिकाणापासून मंदिराची पुष्करणी दिसत होती. तिच्यातील पाणी हिरव्या तवंगामुळे विषारी दिसत होते. तिच्या एका कडेला उभा राहून हाडांचा एक सांगाडा आपले एक एक हाड निखळून काढून ते त्या पाण्यात धूत होता. त्याने आपली कवटी खांद्यावरून उचलली व पाण्यात बुडवली.
बुडबुडे टाकत पाणी खोबणात शिरून ओघळून जाताच ती परत त्याने खांद्यावर ठेवली आणि मान वळवून त्याने त्या दोन कोनाड्यांनी वर माझ्याकडे पाहिले. मी पाय ओढत वर आलो. सभा मंडपातील संगमरवरी फरशी कीड लागल्याप्रमाणे डागाडागांनी विच्छिन्न झाली होती आणि झुमरातील लोलकांच्या जागी निर्मांस हाडे लोंबत होती. गाभाऱ्यात केसाळ पाठीचा एक अजस्त्र माणूस बसला होता. त्याच्यासमोर शांत, समंजस, मोठ्या डोळ्यांचे, अणकुचीदार चोचीचे घुबड होते व तो माणूस त्याच्यावर सोललेले लाल भडक पक्षी वाहत होता. मी जवळून जात असता त्याने माझ्याकडे वळून पाहिले, पण त्याला चेहरा नव्हता. पुन्हा एकदा अतिशय विस्तीर्ण चौक. तेथल्या भिंतींना छताचा अंत नव्हता. तेथील अंधारातील सावल्या सतत घुसळत होत्या आणि त्यावर अगणित लाल डोळे तरंगत होते. त्या ठिकाणी पाऊल टाकताच अंगभर थरथरत असलेला कंप स्थिर झाला. जे अनिवार्य आहे ते भोगलेच पाहिजे अशी आतड्याच्या आतड्यात निष्ठुर जाणीव झाली की जे येते ते अंतिम निर्विकार धैर्य माझ्यात आले होते. आता या कुंद अमंगल ठिकाणी आपल्या पापांचा, गुन्ह्याचा, काय तो एकदाचा सोक्षमोक्ष होऊन जाणार या विश्वासाने माझे मन वटलेल्या वृक्षाप्रमाणे स्थिर झाले होते. मी येऊन वाट पाहत उभा राहताच ती मुलगी घोळक्यातून पुढे आली व बोटे नसलेल्या पंजात तिने माझी बोटे घेतली. मला ही अंगठी दे, ती म्हणाली. अंगावर थरारलेला शहारा मी तसाच जाऊ दिला व बोटे असलेला पंजा तिच्या बोटे नसलेल्या हातात राहू दिला. तेव्हा शीरनशीर मृत झालेल्या माझ्या निर्जीव सुजलेल्या हातातून ते बोट अंगठीसह निसटून गेले आणि ते घट्ट पकडून ती निघून गेली. भोवतालच्या अंधारातील लाल डोळे मावळत असल्याप्रमाणे सौम्य पिवळसर झाले. माझ्या भोवती पोट उमळून टाकणाऱ्या कुबट दर्पाच्या आकृतींची गर्दी झाली. त्यातील एकाने बोटे नसलेला पंजा घेतला व घोगऱ्या आवाजात म्हटले, आता तू येथेच राहा, कारण आता तू आमच्यापैकीच एक झालायस, आम्ही तुझे सोयरे आहोत. कुजलेल्या कातड्यासारख्या वाटणाऱ्या अंधारात मी त्याच्याबरोबर गेलो आणि ठिकठिकाणी धुपून जळत असलेल्या माणसांच्या आकृती शेजारीच एका कोपऱ्यात निर्विकारपणे बसलो, कारण आता तेच माझे सोयरे उरले होते.